आणि अशा वेळेला हे पाणी उचलत असताना रांजणगाव एमआयडीसी हा त्या ठिकाणी अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा करत आहे. आज सरकारने 2011 पाणी उचलण्यासाठी काही प्रायोरिटी ठरवल्यात, कायदा केलाय. पहिली प्रायोरिटी माणसाला पिण्याला आणि जनावरांना पिण्यासाठी पाणी राखीव ठेवलं पाहिजे, दुसरी शेतीसाठी आणि तिसरी उद्योगधंद्यासाठी. आज या ठिकाणी माणसांना आणि जनावरांना पियाला पाण्याची भ्रांत पडलेली आहे आणि शेतीला पण पाणी नाही. अशा वेळेला तुम्ही ह्या उद्योग व्यवसायाला एमआयडीसी रांजणगावमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी त्या ठिकाणी उचलत आहे. 1250 HP हॉर्स पॉवर म्हणजे या पद्धतीनं पाण्याचा उपसा 24 तास चाललेला आहे आणि अशा वेळेला शेतकऱ्यांचे विजेचे पंप जे शिरूर तालुक्याच्या हद्दीमध्ये आहे ते तुम्ही आज बंद केलेले आहेत आणि पलीकडे नगर जिल्ह्यातल्या काही तालुक्यातले नदीकाठचे पंप तुम्ही सुरू ठेवलेले आहे. हाही मोठा अन्याय. त्यामुळं हे पाणी वाटप नियमानुसार कायद्यानुसार प्रशासन करणं गरजेचं आहे. की आमचं म्हणणं पहिलं माणसांना ठेवा पाणी, जनावरांना ठेवा आणि नंतर शेतीला द्या. उद्योग व्यवसायाला कशासाठी पाहिजे? यातली काही लोक म्हणतात की आम्हाला प्रोसेसमध्ये पाणी पाहिजे. अरे उद्या 15 दिवसामध्ये पाऊस नाही शिरूर तालुक्यात पडला तर पिण्याचा पाण्याचा मोठा या ठिकाणी प्रश्न निर्माण होणार आहे. मगाशी सभापतींनी सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी MIDC मध्ये पिण्यासाठी टँकर काही गेले होते, काही गावांना पिण्याचं पाणी टँकरमध्ये भरून द्यावं लागतं, त्याला सुद्धा ही लोक विरोध करीत होते. आम्हाला वरच्या परवानगी पाहिजे. आज जवळपास आम्ही हे आंदोलन करत असताना 20 मेला पत्र दिलेलं आहे आणि प्रशासनाला 20 मेला पत्र दिल्यानंतर आज 15 दिवस उठून गेले तरी कसलंही आम्हाला त्या ठिकाणी उत्तर दिलेलं नाही. आम्ही लेखनी मागणी केलेली आहे की आम्हाला प्रायोरिटी तुमचा कायदा काय तो सांगा आणि आम्हाला कायद्यानुसार लढाई करायची. बेकायदेशीरित्या कुणी आम्ही शेतकरी एकही बसलेलं नाही. बेकायदेशीर म्हणाल आमचा स्वतः सगळ्यांचा शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे कायद्याचं पालन या प्रशासनाने केलेलं पाहिजे. ते जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आमचा हा लढा चालू राहील. काय सांगाल आज शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे आणि अशा परिस्थितीत तुम्ही आज उपोषणाला बसणार आहात, काय वाटतं तुम्हाला? काय सांगाल की MIDCला पाणी पुरवलं जातं आणि शेतकऱ्यांना पाणी दिलं जात नाही, बदला काय वाटलं काय सांगाल? शिरूर तालुक्यामध्ये रांजणगाव MIDC आहे आणि त्यासाठी घोड धरणातलं पाणी आज MIDC उपसत आहे. 24 तास पाणी उपसत आहे. 1250 HP पंपानं 24 तास वीज त्या ठिकाणी वापरून पाणी उपसा होत आहे आणि दुसऱ्या बाजूने त्या नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शन कट केलेले आहे. सरकारच्या धोरणानुसार कायद्यानुसार पाणी वाटप सरकारने ठरवलेलं आहे. धरणातलं तळ्यातलं पाणी वाटप पहिली प्रायोरिटी ही माणसाला पिण्याला आणि जनावरांना पिण्यासाठी, दुसरी प्रायोरिटी ही शेतीसाठी आहे आणि तिसरी औद्योगिकसाठी पाण्याचा वापर केला पाहिजे. मग असे असताना शेतीची प्रायोरिटी 2 नंबरला असताना ती डावलली जाती आणि औद्योगिकरणासाठी उपसा चाललाय. मग हे कोणत्या उद्योगपतींच्यासाठी सरकारचं धोरण आहे ते आम्हाला एकदा कळू द्या. शेतकरी विरोधी हे धोरण आहे असं आमचं म्हणणं आहे. कायदे तुम्ही केलाय, आमची मागणी फक्त आहे की कायद्याचं पालन करा. तुम्हाला माणसांना जनावरांना जे काय पाणी लागेल ते पाणी किती पण घेऊन जा. गेले 6 वर्ष मागे आपण गेलो तर शिरूर तालुक्यात जूनमध्ये अत्यंत कमी पाऊस होतोय आणि म्हणून जर उद्याच्या 15 दिवसात तालुक्यात पाऊस पडला नाही तर लोकांना निश्चितपणे पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. मग अशा वेळेला त्या इंडस्ट्रीला पाणी गैरवापरताय तुम्ही, त्याविरुद्ध आम्ही लढा करत आहे आणि म्हणून त्याविरुद्ध आम्ही आमरण उपोषण आज या ठिकाणी सुरू केलेलं आहे. यापुढची रणनीती काय असेल जर प्रशासन तुमच्या उपोषणानंतर जागे झाले नाही तर काय रणनीती असेल यापुढे? आम्ही हे उपोषण आमचा प्रश्न तसा लावल्याशिवाय सोडणार नाही आणि आम्हाला सरकारकडनं नीट आश्वासन लिखित स्वरूपात मिळालं पाहिजे की इंडस्ट्रीचं पाणी वापर त्यांनी ताबडतोब कमी केलं पाहिजे. ते पाणी माणसांना पिण्यासाठी, जनावरांना पिण्यासाठी आणि दुसरी प्रायोरिटी शेतीसाठी ते पाणी त्यांनी दिलंच पाहिजे ही आमची मागणी राहील. या संदर्भात उद्याच्या भविष्यकाळात लोकसभा असेल विधानसभा असेल यामध्ये आमचे जे प्रतिनिधी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांच्या वतीनं निश्चितपणे हा प्रश्न तसा लावू. डॉक्टर अमोल कोल्हे आता नवीनच खासदार झालेत, त्यांच्याही माध्यमातून आम्ही हा लोकसभेत प्रश्न निश्चितपणे उचलून धरू.